बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग बावीसावा चालता चालता सासूबाई अडखळ्या तशी मीरानं समोर होऊन त्यांना सावरून घेतलं आई थकल्या असेल थोडं बसता का मायेनं मीरा म्हणाली होय मीरानं त्यांना हॉलमध्ये बसवलं सोबत सारेच जण होते या सुनेच्या नात्याकडे सर्वजण आदराने बघत राहिले आजी तुम्ही मोठ्या भाग्यवान आहात अशी सून भेटली जनाजी म्हणाल्या होय आहेच मी भाग्यवान माझी सून चांगली आहे सून चांगली आहे मला जे चांगलं वाटतं ते करण्यासाठी साऱ्यांची धडपड असते मला सारे आनंद देतात खरं तर कुठं जाण्या इतकं माझं वय नाही आहे पण खूप इच्छा होती एकदा तरी इथं येण्याची मीराच्या सासूबाई म्हणाल्या आणि मग त्यांनी सर्वांची विचारपूस केली आजी तुम्हाला नाही येत कोणी भेटायला जना आजीकडे बघून त्या म्हणाल्या नाही मा मला कोणी नाही येत भेटाले मा जीव असाच आहे निसवल्या माने पण इथं कोणी बी कोणालाही भेटायला आलं तरी मला वाटतं की मलाच भेटायला आले इथे आनंद आहे कोणी टोकटाक करणारं नाही कोणी उचक न देणेवाले नाही खरे सांगू का बाई तुम्हाला मले तर नवा जलम झाल्यावानीच वाटते खरंय आजी तुमचं आपली नाती तोडून तर आपण सारे इथे आलो किंवा आणून घातलं कुणीतरी पण इथे आल्यानंतर एका नवीन अनुपम नात्यानं आपण सारे जोडल्या गेलोय यशोधरा म्हणाली मागच्या जन्मीचं काही पुण्य असेल म्हणून तर आपल्या गाठी बिटी झाल्यात ना माई म्हणाल्या होय तेही खरंच म्हणा सगळ्यांच्या गप्पा रांगल्या होत्या प्रत्येकाला किती सांगून किती नाही असं झालं होतं गोपिका कुणी आलं एवढ्याच घरचं मीरा म्हणाली दोघी एका कोपऱ्यात खुर्च्यावर बसून होत्या नाही प्रत्येकजण आपापल्या व्यापात असतो ग पण त्या व्यापात आपल्या माणसाची आठवणही येऊ नये एकदा सारं तोडूनच घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या वाटेवर कशाला चालायचं आणि अपेक्षा तरी कशाला करायची पण मन मानतं त्याला मानावंच लागतं ना, ना न मानून सांगेल कुणाला आधीच सारे हट्टी आहेत घरातले आणि मीरा आणखीन एक असतं बघ मेलेल्या माणसांची आठवण काढणं तापदायक नसतं उलट त्या आठवणी काढताना अजून आपण त्यांना विसरलो नाही हे दाखवता येतं पण जिवंत माणसाची तेही असं घरातून निघून गेल्याची आठवण काढणं तापदायक होतं नको वाटतं त्या व्यक्तीचा विषय अगं खोटं नाही खरंच सांगते चला एकदाचा खोटा भ्रम तर संपला आजवर मी भ्रमात होते माझं घर माझी माणसं आपलं आपल्या श्वासाशी जेवढं नातं असतं ना तेवढं माझं माझ्या घराशी होतं माझं विश्व घरापासून सुरू होऊन घरापाशीच संपत होतं आत्ता की ती तकलादू होती ती नाती मीरा तू मला वेगळी समजत असशील परंतु नाही मी मीही या साऱ्यांमधीलच एक आहे तांदळातला खडा दूर सरावा तशी घरापासून दूर असलेल्या आपल्या लोकांनी दूर सरल्या कुष्ठरोग्यांची एक जमात असते तशा मग वृद्धांची एक जमात आहे सगळ्यांपासून दूर असलेली सगळ्यांना नको असलेली पण आता मी सावरले या मीच काय इथली आम्ही सर्व मंडळी सावरलो आहे मरण आलं तर बरं असं वाटत असतानाच जगण्याची नवी उमेद मनात जागते या साऱ्यांच्या इथे प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येतो आहे आमच्यासाठी आता तर ऐकलं आहे की इथे नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहेत म्हणजे कुठले प्रोजेक्ट सुरू होत आहेत अनाथाश्रम सुरू होते अनाथ मुलांसाठी कमीत कमी प्रेमासाठी मायेसाठी आसुसलेल्या जीवावर आम्ही मायेची पाखरं तर घालू शकू आजवर रक्ताची नाती अजमावून बघितली आता ही जोडलेली नाती अजमावून बघू शिवाय शाळा सुरू होते या खेड्यापाड्यातली मुलं येतील त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू अर्थात हे सगळं माझ्या मनातलंच आहे ह्या कामांची अजून अधिकृत घोषणा व्हायची आहे छान वेळ जाईल तुमचा हां जायलाच हवा ना मीरा आणि गोपिका ही दुःख इतल्यांचीच नाहीत समाजात असे किती वृद्ध आहेत की त्यांच्याही अनेक समस्या आहेत आमच्या ओळखीची एक फॅमिली आहे मुलगा वेगळा राहतो इकडे वृद्ध आईवडील एकमेकांना धरून राहतात पूर्वी नोकरी करत त्यांच्या अडीअडचणीला मुली धावून येतात त्यांना मदत करतात कुणी मुलांना ह्याबाबत सहज जरी म्हटलं तर त्यांचं उत्तर तयार असतं माझ्या बहिणीने आईवडिलांकडे जाणं बंद करावं त्यांनी जाणे बंद केलं की मग आम्ही जाऊ माझ्या जा बहिणींचा वडिलांच्या इष्टीवर डोळा आहे त्या आईवडिलांना भडकवतात वगैरे वगैरे तो बोलत असतो आई वडिलांनी घरी काही कार्यक्रम केला चार लोकांना जेवायला बोलावलं किंवा ते म्हातारे जीव बाहेर कुठे तीर्थयात्रेला गेले की इकडं मुलांचं सुनेचं पोट दुखणार आणि म्हणणार गमवा म्हणावं गमवा पैसे उदळा हवे तसे आमच्यासाठी काही ठेवू नका मला सांगू पिका पैसा त्यांचा त्यांनी कमावलेला आता तो कसा खर्च करायचा हा त्यांचा प्रश्न पण नाही प्रत्येक वेळी मुलाचं सुनेचं पोट दुखणार आता त्यांनी वागावं तरी कसं खरंय तुझं विमिरा वृद्धांच्या समस्यांना वाण नाही माझीही एक मैत्रीण आहे म्हणजे पूर्वी शेजारी राहत होते नंतर ते एका सेवाभावी संस्थेत काम करू लागले तेथे त्यांची राहण्याचीही व्यवस्था होती मुलं मोठी झालीत त्यांनी आपले स्वतंत्र घर बांधले आणि ती संस्था सोडून हे लोक जेव्हा जायला निघाले ना तेव्हा संस्थेतील अनाथ अपंग लोक अक्षरशः रडत होते इथून जाऊ नका आम्हाला पोरखं करू नका म्हणून म्हणत होते पाया पडत होते मला सांग मीरा हल्लीच्या नीतीमत्ता हरवल्या जगात हा किती सुखद धक्का आहे नाही मला सांग अलीकडे पोटची मुलं तरी विचारतात खरे गोपिका हे जगच विविध रंगाने नटलेलं आहे आपल्याला हवं ते रंग उचलायचे बस बापरे मैत्रिणी मैत्रिणी किती गप्पा करताय वैजयंती म्हणाली हे बैस गोपिका म्हणाली आणि मीरा मी एक ठरवलं आहे आता इथली कामं व्रत म्हणून स्वीकारायची स्वीकारलेली वाट सोडायची नाही आता मी स्वीकारल्या व्रताचं उद्या पण इथेच मरणार नाही असं काही बोलू नकोस हृदयाचा ठोका चुकतो माझ्या वैजयंती म्हणत वैजयंती तुझी गोष्ट वेगळी आहे आज ना उद्या तुझा मुलगा येईल तू इथून जाशील पण आमचं तसं नाही आता तू हृदयाच्या ठोक्याचं म्हणालीस ना आमच्या आजवरच्या आयुष्यात आमच्या हृदयाचे ठोके नियमित कधी पडलेच नाहीत सगळं अनियमित अधांतरी हळूवारपणे रचत गेल्या घराच्या भिंती अंगावर कधी कोसळतील ह्याचा नेम नसायचा आता ही मिराज बघ ना तिचं कौतुक केलं आहे आपण तिच्या कुटुंबाचं कौतुक केलं आहे पण मागच्या पुढच्या पिढीचा सा तोल सांभाळता सांभाळता ती आयुष्यभर अडकीत त्यात सुपारी होऊन जगली हे कुठे तरांना माहिती आहे गोपिकेनं असं म्हणताच मिराच्या डोळ्यांचा पापणखाट ओला झाला होता गोपिकेनं मिराचा हात हाती घेतला आणि म्हणाली दुखावलीस सॉरी छे घ तसं काही नाही उगीच आपल्या डोळ्यात पाणी मीरा एक सांगू आम्ही कुटुंबाच्या कोंदनातून निखून पडलो परंतु तू ते कोंदन सोडलं नाहीस आणि बिल्लोरी कोंदनातील तुझ्या आतलं दुःख अधिक देखणं होऊन बसलं तेवढ्यात छोटून टोल दिले बारा वाजले होते चला जेवायला आई म्हणाल्या आणि मग सगळ्यांनीच आपली पोथी आवर्ती घेतली मीराने सासूबाईंना आधार देऊन उभे केले आणि हात धरून डायनिंग हॉलमध्ये आले चालता चालता गोपिकेला वैजयंती हळूच म्हणाली गोपिका बोल काय म्हणतेस पायातली चप्पल डायनिंग हॉलच्या बाहेर काढून आत जात गोपिका म्हणाली अगं गोपिका मी एक ठरवलंय वैजयंती म्हणाली काय माझा मुलगा परत आला ना तरी मी इथेच राहणार खरंच अगदी खरच आपला गळा चिमटीत पकडून वैजयंती म्हणाली आणि दोघीही हसल्या अगदी मोकळं जनाजी लाईट बंद करू का झोपूया आता गंगाबाई म्हणाल्या थांब माय सात्री जराशी झटक चुटक करू दे असं म्हणून जनाजीने हाताने चादर केली गंगाबाई रुको जरा बाम लगाती हूँ गला खराब है अम्मा म्हणाल्या लगाओ अम्मा लगाओ आणि जनाजी तुम्ही का असल्या बसल्या बसल्याच काय नाही व बाई नातवाची याद आली भल्ला बदमास इथं येंगे तिथं येंगे अरे अरे करत त्याच्या मागं मागं फिरू मी नातवाच्या गोष्टी बोलता सांगता जनाजीचे डोळे पाण्याने भरून गेले मग त्याच म्हणाल्या बाबू लाईट डगाय झाला अशी नाता झालाच असं डगाय आपण नाही म्हणून जगाचं राहाट गाडगं थोडंस थांबतं झोपा आता था। असं म्हणून गंगाबाईनं लाईट बंद केला आणि जनाजी मक्की ती त्रिवेळ मनातला अंधार निपटून काढत राहिल्या अम्मा डोळे मिटून नामस्मरण करीत होत्या आणि झोपाय जमून गंगाबाई अंतरावर पडल्या खऱ्या पण डोळ्यात झोप तर नव्हतीच अनेक नाती गोती डोळ्यांसमोर येत होती बहीण आठवली बहिणीची मुलं आठवली बहिणीला दोन मुली एक मुलगा पोरांचे आईवडील अडाणी होते पोरगा शिकून सवरून मोठा झाला लग्न झालं पण आई वडिलांना अंतर दिलं नाही सोबत घेऊन फिरायचा नोकरीच्या गावी आषाढीला मात्र आई वडील गावातल्या बरोबरीच्या लोकांबरोबर पंढरपूरला जात दरवर्षी पायी वारी करीत आणि मरेपर्यंत त्यांचा नेम चुकला नव्हता वृद्धापकाळामुळं वडील गेले आई म्हणाली यंदा वारी चुकणार नाही आई पंढरपूरची वारी चुकणार नाही मी जात जाईन दरवर्षी अर्थात मला पायी जाणं नाही जमणार परंतु गाडीनं जात जाईन मी आता त्या पोराच्या वडिलांना मरून कितीतरी वर्ष झाले पण पोरगा मात्र दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो खरं तर पोरगा मोठा ऑफिसर आहे पण तो गर्दीची पाण्यापावसाची तमा न बाळगता पंढरपूरला जातो आणि वारकऱ्यांसारखंच रांगेत उभा राहतो दिवस दिवस उभा राहतो डोक्यात टोपी घालून कपाला बुक्का लावून मग भावभक्तीने विठुरायाचं दर्शन घेतो ही पांडुरंगावरची भक्ती की वडिलांवरची त्यांच्या विचारावरची श्रद्धा विचार करता करता गंगाबाईने कुस बदलली अरे श्यामपंत नाही आले जेवायला वर्तकाने सगळीकडे नजर फिरून विचारलं नाही आज त्यांची एकादशी आहे आई सर्वांच्या ताटात पोळी वाढता वाढता म्हणाल्या बापरे रोज तरी एक वेळच देऊ हा माणूस शिवाय पुन्हा एकादशी वगैरे नाना काका म्हणाले आपल्याला तर उपवास बिलकुल जमत नाही वा वर्तक घास घेत घेत म्हणाले पण वर्तक श्यामपंतांचा आवाज छान आहे नाही हो आहे ना पण म्हण म्हटल्याबरोबर कुठे म्हणतात नाना काका ते किती मान लागतो त्यांना वर्तक म्हणाले जेवा हो मुकाट बाजूलाच बसले रघुनाथराव कढीचा घोट घेत घेत म्हणाले हो ना वर्तक तुम्हाला माहिती आहे ना की उदरभरण नोहे जाणीये यज्ञकर्म तर यज्ञकर्म करताना शांत चित्ताने करावं जेवानी माई म्हणाल्या मी आपलं सहज म्हटलं पुन्हा तेच आईने टोकलं आणि पुन्हा म्हणाल्या वर्तक कुणातलेही चांगले गुण बघावेत त्यांची परमेश्वरावरची भक्ती बघा त्यांची वागण्याची बोलण्याची पद्धत बघा कधी कुणाची उणी दुनी नाही की कुणाला नाव ठेवणं नाही खरंय तुमचं रघुनाथराव म्हणाले श्याम पंतांच्या खुलीतून शब्द ऐकू येत होते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्रंब गौरी नारायणी नमोस्त श्यामपंतांची देवीची पूजा सुरू होती उदबत्तीच्या सुगंधाने परिसर गंधीत झाला होता सगळं वातावरण भरावल्यासारखं वाटत होतं श्यामपंतांनी पूजेच्या वेळी उच्चारले ते स्पष्ट शब्द वातावरणात भरून राहिले होते अंधारात दिव्यांचा लुकलुकाट व्हावा तसं वाटलं रघुनाथरावांना आणि ती प्रकाश पावलं मनाच्या आत उतरत गेली हळूहळू अलीकडं वर्तकांची प्रकृती खालावली होती डॉक्टरांनी तपासून औषधं दिली पण गुण येत नव्हता घरी कळवलं त्यांच्या पण कोणीच आलं नाही मुलगा तिकडे लांब होता घरी सून होती नातवंड होती पण वर्तकांची दखल कोणी घेतली नाही मुलीही लांब होत्या आणि रात्री झोपेतच वर्तक गेले सकाळी सगळ्यांना माहिती झालं सारे वर्तकांच्या खोलीत खोलीबाहेर गोळा झाले डॉक्टर संजयने वर्तकांच्या घरी फोन केला सुनेनं त्यांचं पार्थिव नेण्याविषयी उत्सुकता दाखवली नाही उलट मी एकटी आहे आटोपून घ्या असं म्हणाली वर्तकांची तिरडी उचलली आणि वैजयंतीला एकदा शंकरपाळी खाण्यावरून वर्तकांची झालेलं बोलणं आठवलं आपण म्हणालो होतो वर्तक मरणाची एवढी घाई कशाला अहो वेळ आली की जायचंच आहे सगळ्यांना कुणी कितीही थांबवलं तरी तेव्हा नाहीच थांबणार आपण खरंच डॉक्टरांनी प्रयत्न करून ही वर्तक थांबले नव्हते रात्रीच निघून गेले कुणाला हे न हिन्न सांगता असं सा वरता आणि वैजयंतीला हुंदका फुटला वर्तकांचे जगण्याचे मार्ग त्यांच्यापुरते संपले होते इतरही मनातून धास्तावले होते एक दिवस आपल्यालाही असंच जायचं आहे जी हुंदके देत होत्या इतरही डोळे पुसत होते आयुष्यात जे जे भले बुरे घडले ते विसरून या शेवटच्या पडावावर चिरण विसावणाऱ्या जीवाला अखेरचा निरोप देण्यासाठी जी मनत तयार होत नाहीत ती मनं सदा बरबटलेलीच असतात का चिखलानं बरबटावीत तशी आम्ही आतली स्वच्छता करायची विसरत चाललो का नाते संबंध व हत्या निर्झरासारखे नाही का पुन्हा होऊ शकत हा नात्यातला गडवळपणा कमी करायला हवाच ना किती काल त्या गढुळपणात गोतावळे खात राहायच वर्तक गेले नाते संबंधावर फुली मारून त्यांच्यासाठी त्यांची जवळची सारी नाती वजा झाली होती हो वजाच झाली होती आजकाल नाती वजा करण्याकडे सगळ्यांचा कल असतो बेरजा गुणाकार करणं विसरतच चालले सारे बेरजा गुणाकार करण्यासाठी क्षमाशील वृत्ती हवी आणि या क्षमाशील वृत्तीचं दुकान प्रत्येकानं आपल्या मनात थाटायला काय हरकत आहे शंकर काका आणि का नानीबाई हे पंचाहत्तरी ते ऐंशीच्या आसपासचं जोडपं मागच्याच महिन्यात संजीवनमध्ये मा दाखल झालं होतं आले तेव्हा सुकलेल्या खारके सारखे होते दोघेही आता हळूहळू तजेला आला होता चेहऱ्यावर ओठावर थोडं थोडं हसू उमटायला लागलं ला होतं आणि ओठातून शब्दही बाहेर पडायला लागले ला होते सुकलेल्या झाडांना पाणी टाकताच मान टाकलेल्या झाडांना उभारी धरावी तसं झालं होतं त्यांचं त्यांना सुरुवातीला इथे करमत नव्हतं सारखं घर डोळ्यांसमोर सा यायचं पण हळूहळू इथल्या आपुलकीच्या वातावरणात जुन्या खुडांनी तग धरली होती तरीही नाणीबाईचं मन एकदम उडायचंच अस्वस्थ व्हायचं त्यांना हे असं कसं झालं घरदार आपली माणसं सोडून इथे या जंगलात का येऊन पडलो आपलीच मुलं असं कसं वागू शकले कुठल्या गुन्ह्याची ही शिक्षा नानीबाई स्वतःशीच विचार करीत त्यांची मनस्थिती शंकरा ओळखीत ते मग नाणीबाईंची समजूत काढीत नानी हे परत परत मागं फिरून पाहणं सोड समोर बघ राहिलेले दिवस आनंदाने घालवायचे मला सांग घरातला आनंद आपल्यापुरता आटलाच होता ना सगळंच बदलून गेलं होतं इथं नका जाऊ तिथं नका जाऊ नातेवाईकांकडे जायचं जा काय काम आहे शेजाऱ्यांशी का बोललात फोन कुणाला केला का केला वगैरे वगैरे बरं मला सांग ना नी घराच्या आठवणनं तू व्याकुळ होतेस घर तुझ्या आठवणींना व्याकुळ होतं का अहो घरातल्या माणसानेच उभा दाव मांडला होता घरातून आपल्याला बाहेर काढण्याचा त्यांचा कावा आपल्या लक्षात कुठे आला होता मला सांग घरात असूनही आपण कुणाच्या खिचगंतीत होतो का ते त्यांच्या कुठल्या गोष्टीत आपल्याला सामील करून घेत होते आपल्या समोर बसून ते गप्पा गोष्टी करीत आपल्याशी कोणी एक शब्द तरी बोलत होते एखादा तरी शब्द आपल्याशी बोलतील म्हणून आपण त्यांच्याकडे असुसल्या नजरेने बघत होतो पण ते लक्षही देत नव्हते कधीही मुलगा एखादा शब्द बोलला तरी स्वतःला धन्य समजत होतो ज्या मुलांना आपण एक एक शब्द बोलायला शिकवला आता त्यांच्या एक एका एका शब्दासाठी जीवाचे कान झालेले असतात आठवतं तुला घरात पुरीने आधी नातेवाईक तोडले मग मुलाला आपल्यापासून तोडलं मग नातवंडांना तोडलं ना एक सांगू खरं दुःख झालं ते नातवंड तुटले तेव्हा आणि नंतर तर घरच तुटलं बाजेच्या दोऱ्या जागोजागी तुटाव्यात तसं झालं होतं आपलं पण आपण जुनं सारं विसरून आता या नवीन जगात सामावून जाऊया पटतं हो तुमचं म्हणणं पण आता पण काही नाही तू अशी हिरमिसून बसलीस तर मला चेन पडेल का नाणी सांग बरं आपण इथं एकमेकांच्या संगतीनं आहोत हेच खूप आहे पण ही संगत किती दिवसांची असं म्हणायचं आहे का नानीबाईंचं वाक्या अर्धवटतोडीत शंकर काका म्हणाले एक एकजण तर आधी जाणारच ना पण सोबतीला इथे खूप आहेत सुखदुःख वाटून घ्यायला होय तेही खरंच म्हणा हसना हसल्या नाणींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचं हसू शंकर काका आदू डोळ्यांनी निहाळीत राहिले पांढऱ्या मिशीतून गालातल्या गालात हसत राहिले आणि त्यांना वाटलं या संजीवनमधलं छोटंसं जग आपल्या सुखदुःखात सामील झालं की काय आणि आपण एकटे नाही आहोत आपल्या पाठीशी खूप सारे आहेत या भावनेने त्यांच्या मनाला उभारी आली नाणी एक सांगतो काय आता मला तुझी काळजी नाही नानींचा हात हाती घेऊन शंकरराव म्हणाले म्हणजे काही नाही ग असंच असं म्हणून शंकरराव आणि नाणीबाईंच्या हातावरील घट्ट केली नानींचा असा सर दैत्याने हात हाती घेऊन ही काही वर्ष लोटली होती त्यांना आतून समाधाना ना फुलून आल्यासारखं वाटलं आणि डोळ्यांसमोर उभा राहिला त्यांच्या आवडीचा वृक्ष बहावा पिवळ्या नाजूक फुलांची सुंदर झुंबर फांदी फांदीला टांगलेला वहावा आणि खाली पिवळ्या धम्म फुलांचा हळद भरला सडा सारच कसं अवर्णनीय अप्रतिम मोहक आज सायंकाळी पाच वाजता संजीवनमध्ये परमपूज्य भय्यूजी महाराज येणार होते सकाळपासूनच कामाची एकच धांदल उडाली होती सगळा परिसर झाडून स्वच्छ झाला होता त्यावर शेणाचा सोनेरी सडा आणि मग गेटपासून आतपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला काढलेल्या सुंदर रांगोळ्या रस्त्यावर छोट्या छोट्या रंगीबेरंगी रांगोळ्या रंग गेटला हिरवण आंब्याचं तोरण लागलं ला होतं आतमध्ये रंगीबेरंगी पताका लागल्या होत्या लॉनवर एका बाजूला दोन खुर्च्या समोर टेबल टेबलावर पांढरी शुभ्र चादर आणि त्यावरती लाल गुलाबाच्या फुलांचा पुष्पगुच्छ फुलदाणी ठेवलेला होता या सर्व व्यवस्थेकडे गोपिका यशोधरा वैजयंती लक्ष ठेवून होत्या बाकीही मंडळी जमेल ती झेपेल ती कामं करीत होती बहुतेक मंडळी तयारी येऊन पाहून जात होती लॉनवर खुर्च्या मांडल्या होत्या समोरच्या जागा वृद्धांसाठी राखून ठेवल्या होत्या मागच्या खुर्च्या निमंत्रितांसाठी होत्या ए ही चादर व्यवस्थित बसली ना टेबलवर अगं जरा लांबून बघ वैजयंती म्हणाली होय ठीक आहे आणि ही गुलाबाची फुलंही व्यवस्थित ठेवलीस गोपिका म्हणाली मला वाटतं आता आपण आपली तयारी करायला हवी चार वाजता आहेत मनगटावरील घड्याळाकडे बघत गोपिका म्हणाली होय ग चल लोक यायला सुरुवात झाली येणाऱ्या गाड्या आणि गाडीतून उतरणाऱ्या लोकांकडे बघत यशोधरा म्हणाली लोकांच्या अक्षरशः गर्दी गेटमधून आत येत होती डॉक्टर संजय सकाळपासूनच सर्व व्यवस्थेकडे जातीनं लक्ष देऊन होते त्यांच्याच मागून ब्राह्मणकर साहेब आले होते साहेब एकटेच आलात डॉक्टर संजयने विचारलं येतायत मागून मिलिंद मुकुल आहेत ते येतील बाकीच्यांना घेऊन सर्वच येणार आहेत चारच्या सुमारास डॉक्टर सरिता मुलांसह दाखल झाली वेळ केला मॅडम सुधाकर भाऊ म्हणाले मुलांच्या शाळा होत्या ना ते शाळेतून आले आणि मग मी निघाले मुलांचा गोंधळ सुरू होता रेवतकर फॅमिली मुलं बाळ नातवंडांसह दाखल झाली होती रवी कुमार शैलेश पांडे वाडीभस्मे नानाबाऊ ढगे कुटुंबासह आले होते डॉक्टर मेशराम आले होते ब्राह्मणकर परिवारही दाखल झाला होता समोरच्या खुर्च्यावरती एक एक वृद्ध येऊन बसू लागले गोपिका यशोधरा वैजयंती तयार होऊन आल्या होत्या पण त्या खुर्च्यांवरती न बसता सगळीकडे काय हवं नको ते बघत होत्या पाहता पाहता संजीवनचा आवार माणसाने फुलून गेला एकदा बाबा आमटे संजीवनला आले असता तेव्हाही अशीच गर्दी जमली होती बरोबर पाच वाजता श्री भैयूजी महाराजांची गाडी संजीवनच्या गेटजवळ थांबली आणि सर्वांच्या नजरा गेटकडे वळल्या भैयू महाराज गाडीतून खाली उतरले डॉक्टर संजयने त्यांचं मनोभावाने स्वागत केलं उंच पुरे गोरे पान आंतरिक तेजाने ते, ते जाळणारे दोन विशाल नेत्र भव्य भाल प्रदेश कपाळावरती झेपावणारे काळे भोर केस कपाळावरती उभं लाल गंध पांढरं स्टँड कॉलर शर्ट आणि पांढरा पायजमा आईने त्यांना गेटपाशी कुंकुमा क्षमता लावून ओवाळे आणि साक्षात तेजाचं वलय आईच्या चरणाशी नतमस्तक झालं हे सगळं सारे भाराहून बघत होते ते जे पुंज रूप डोळ्यात साठवून घेत होते आणि मग हळूहळू चालत दुतर्फा उभ्या असल्या गर्दीला हात जोडून अभिवादन करत महाराज लॉन ओलांडून आले टेबलामागची खुर्ची अलगदपणे ओढून बसले त्यांच्या बाजूला डॉक्टर संजय बसले मग सगळ्यांनी भराभर जागा पकडल्या बऱ्याचशा खुर्च्या लॉनच्या खालच्या भागात लावण्यात आल्या होत्या सगळीकडे निशब्द शांतता पसरली होती प्रत्येकजण महाराजांकडेच बघत होते आणि मग सगळ्या औपचारिकता बाजूला सारून महाराज उठून उभे राहिले गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरु देवो महेश्वर वृद्धांना काय बोलावं ते कळलंच नाही शांतपणे बसून राहिले मग ते मराठीतच बोलले ज्या राष्ट्रात आपण जन्म घेतो त्या राष्ट्राप्रती आमचं काही दायित्व आहे कर्तव्य आहे आणि त्याची आम्हाला जाणीव असणं आवश्यक आहे हे असंच एक कार्य डॉक्टर संजय यांनी कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं आहे डॉक्टर संजय यांचे सहकारी संजीवनशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जुळले आहेत ते खरंच कौतुकास पात्र आहेत वृद्धाश्रम ही संकल्पना आपल्याला आपल्या समाजाला मान्य नाही वृद्धांचं स्थान हे घरातच आहे ते स्थान श्रेष्ठ दर्जाचं आहे हे लोक विसरत चाललेत वृद्ध हे घराला लागलेलं ला ठिगळ नाही ते घराचं ऐश्वर आहे पण नेमक्या याच गोष्टींचा लोकांना विसर पडतो आहे वृद्ध हे घरापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने तुटले जातात त्यात प्रत्येक वेळी मुलांशी पटलं नाही मुलांनी घराबाहेर काढलं हे एक वृद्धांच्या बाबतीतील सबळ कारण असलं तर प्रत्येक वेळी हेच कारण असतं असंही नाही घरापासून विविध नात्यांपासून माणूस नाना कारणाने जेव्हा तुटतो निराधार होतो तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी संजीवनासारख्या संस्था उभ्या हो राहतात ही फार चांगली आणि वृद्धजनांना अतिशय दिलासा देणारी गोष्ट आहे सज्जन हो आपल्याला दिसणारी प्रत्येक वस्तू मग ती मानवनिर्मित असो की निसर्गनिर्मित असो ती एका विशिष्ट अशा संकल्पनांतून निर्माण झालेली असते संजीवन निर्मितीला अशी संकल्पना कारणीभूत आहे कुठल्याही गोष्टी नष्ट होण्यामागे संकल्प संकल्पशक्तीच कार्यरत असते निर्माण अस्तित्व आणि नष्ट या सर्व प्रक्रियांमध्ये संकल्पशक्तीचे महत्त्व आणि उपयोगिता अनन्यसाधारण आहे मित्रांनो संकल्पशक्तीचा अभाव कोणतेही सृजन करू शकत नाही संकल्पशक्ती अभावी एखादे वेळेस किंवा अनेक वेळेस सृजन करण्याचा विचार मानवी मनामध्ये येऊ शकतो परंतु या विचाराला मूर्त स्वरूप येण्यासाठी मात्र संकल्पशक्तीच लागते आजचं हे संजीवन म्हणजे डॉक्टर संजय यांच्या संकल्पशक्तीचा आविष्कार आहे बंधूनो आणि भगिनींनो संकल्पशक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते तद्वतच सुद्धा असतो या दोन्हींची तुलना करून त्यांच्या गुणावगुणांमधून जो बोध घेतो तो संकल्प धारण करतो जो तुलनात्मक अभ्यास करत नाही त्यावर आळस विजय मिळवतो जिथे आळस आहे तिथे संकल्प सिद्धी जाईलच कसा हो, संकल्प पूर्ण करण्यासाठी मुंगी मधमाशी याप्रमाणे चिकाटीची निरंतर आवश्यकता असते संकल्प सिद्धीच्या दरम्यान संकट आणि सुख दोन्ही येतात दोघांचाही उद्देश व्यक्तीची परीक्षा घेण्याचा असतो संकटामध्ये जो डगमगत नाही सातत्य ठेवतो त्याची संकल्प सिद्धी होते बुद्धिमान व्यक्ती अपयशाने खचून जात नाही तर अपयशाची मीमांसा करतो आणि पुढे जातो संकल्प सिद्धीच्या दरम्यान मिळालेले सुख पाहून तो हुरळून जात नाही संयम ठेवतो त्याचा संकल्प सिद्ध होतो हे तुमचं आमचं संजीवन अशाच एका सिद्धीतून जन्माला आलेलं आहे हे संजीवन म्हणजे डॉक्टर संजय आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वप्नांचं साकार रूप आहे ज्येष्ठांनो तुमचा इथल्या लोकांशी इथल्या मातीशी काहीतरी ऋणानुबंध असावा एवढंच नव्हे तर तुम्हा लोकांचे सुद्धा परस्पर ऋणानुबंध असावेत म्हणून तर इथे एकत्र आलात उपस्थित हो अजूनही इथे काही प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प डॉक्टर संजय यांनी केला आहे आपली त्यासाठी मदत हवी आहे इथे अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू करायचा आहे त्यांनाच मुलांना आजी आजोबाचं प्रेम देण्यास आपण तयार आहोत का होय होय सर्वजण एका सुरात म्हणाले समाधानाने स्मिथ हा महाराज म्हणाले इथे शाळा सुरू करायची आहे खेड्यातील मुलांसाठी जे नागपूरपर्यंत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी जे आईवडील मुलांना शिकवू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपली मदत अपेक्षित आहे ज्येष्ठ हो नाही काही पण तुमचा आशीर्वाद तर नक्कीच काम येईल आणि तेवढ्यात गोपिका यशोधरा वैजयंती उठून उभ्या राहिल्या संजीवनच्या प्रत्येक प्रकल्पात आपण आपला सहभाग देऊ असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं धन्यवाद आम्हालाही हेच अपेक्षित आहे ज्येष्ठांनो मी तुमच्यात माता पित्याला बघतो तुम्हाला वंदन करतो हात जोडून किंचित मान तुकवून महाराज म्हणाले थोडे थांबले मग पुन्हा म्हणाले कर्म आहेत ते लोक ज्यांनी तुम्हाला वृद्धाश्रमाची वाट दाखवली इथे आनंदात रहा आनंदात जगा तुमचा आनंद बघण्यासाठी तुमच्या ओठावरती हसू बघण्यासाठी ही संजीवनची वास्तू उभी आहे झटकून टाका मनातील मरघळ आणि नव्याने जगण्याला सुरुवात करा भूतकाळ विसरा वर्तमान काळ आपला माना वर्तमान म्हणजे प्रेझेंट प्रेझेंट म्हणजे भेट आज हा परमेश्वरानं आपल्याला दिली मौल्यवान भेट आहे ज्यांचं बोट धरून मुलगा पहिलं पाऊल टाकतो त्याच आईवडिलांच्या पाऊलांना वृद्धाश्रमाची वाट चालावी लागते हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे माझ्या मातापित्यांनो दुर्दैवी ते आहेत ज्यांनी तुम्हाला इथे पोहोचवलं तुम्ही दुर्दैवी नाही आहात समवयस्कांमध्ये जीवन व्यतीत करण्याची ही परमेश्वरानं तुम्हाला दिलेली सुवर्ण संधी आहे वृद्धांचे पाण्यानं डबडबलेले डोळे बघून परमपूज्य भयुजी महाराज पुढे म्हणाले तुमच्या सुखासाठी समाधानासाठी हे संजीवन कटिबद्ध आहे पूर्णत्वाने इथे जगायला शिका हातबल होऊ नका वृद्धांनो वृद्धत्व हा शाप नाही वृद्धाश्रमात राहणे गैर नाही घराचं घरपण जिथे हरवतं जिथे माणसातील माणुसकी संपते जिथे रक्ताची नाती रंग बदलतात आपुलकीचे मायेचे प्रेमाचे झरे ज्या घरात आटतात त्या घरात कुडत राहून दुःख गोंजारत बसण्यापेक्षा या संजीवनमध्ये राहा आवडीची कामं करा बागेत फिरा पोथ्या पुराणं वाचा समवयस्कांमध्ये रमा मनातील दुःख क्लिमिश सार भोगलं सोसलं हृदयाच्या आत हात घालून पार पार निपटून निपटून काढून फेका उरातले सारे सल काढून फेका आणि मग बघा आनंद कसा भेटतो ते श्रेष्ठांनो आपण वडीलधारे आहात मी काय सांगू मी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आतल्या आत, आत वारंवार स्वतःला बघणं सोडा मोकळे व्हा तुमच्या अवतीभोवती सांडलेलं केशराचे सडे बघा बहरून आलेले ऋतू निहाळा त्यांचे रंग एकदा जवळून निरखून बघा हे हे सार तुमच्यासाठी आहे फक्त तुमच्यासाठी आजवर इतरांसाठी जगलात आता जरा स्वतःसाठी जगा आनंदाने जगण्याचा हक्क तुम्हालाही आहे समरसून जगा आयुष्यात करू करू म्हणून राहून गेलं परमेश्वराचं चिंतन करा आयुष्याची वाट त्यामुळे नक्की सुखकर होईल आयुष्य हे वाहत्या नदीसारखं असतं त्या विरत चालूच राहणार काठावर उभं राहून वाहत्या नदीला निहाळावं वा तसं तटस्थपणे आपल्या आयुष्याकडे बघायला शिका आयुष्य समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी सभोवताली आहेत त्या बघा शोधा अजून तुम्हाला खूप काही करायचं आहे खूप खूप जगायचं आहे या संजीवनला तुमची गरज आहे जगताना अनेक उत्सव आपण साजरे करीत असतो इथे आता शेवटच्या पर्वात एकमेकांच्या साक्षीने मृत्यूचेही उत्सव साजरे करूया मृत्यू हा अटळ आहे तो येणारच तो येणार या भीतीने का कोणी जगणं सोडतं मृत्यूचंही स्वागत आनंदाने करूया कबूल 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 उपस्थितांचा आवाज साऱ्या परिसरात दुमदुमला आपल्या वाट्याला जे आयुष्य आलं आहे जे जगणं आलं आहे ते एकमेकांच्या संगतीने सुगंधित करूया महामहो हे संजीवन तुमचं आहे हे वर छत्र धरलेलं डोळ्यात मावणार नाही एवढं आभाळ तुमचं आहे झाडाझुडांनी बहरलेला हा डोंगर तुमचा आहे ही रोज हसत फुलणारी फुलं झाडं तुमची आहेत हा वर बसलेला जगाचा पालन करता जटाधारी भगवान शंकरजी मा पार्वती संवेत तुमची काळजी घेण्यास समर्थ आहे तुम्ही आपला भार त्याच्यावर टाकून निश्चिंत असा एक निरामय आयुष्य आई जगा तुमच्या आयुष्यातले काळे ढग आता पांगले आहेत आणि तुमच्या आयुष्याची ही देखणी सोनेरी सांज बघण्यासाठी पश्चिमेला तो तो दिनकरही थांबलेला आहे बघा पश्चिमेकडे कलत्या सूर्यनारायणाकडे बोट दाखवीत परमपूज्य भैयोजी महाराज म्हणाले आणि साऱ्याने पश्चिमेकडे बघितलं सूर्यनारायण हळूहळू असताच जात होते पश्चिम दिशा उजळून निघाली होती आणि सांज सोनेरी झाले होते भैयोजी महाराज मावळ त्या दिनकरांना डोप देण्यासाठी सज्ज झाले खुर्ची मागे सारून डॉक्टर संजयही उभे राहिले ते भारावून गेले होते काहीतरी हातून सत्कृत्य घडल्याची भावना त्यांच्या मनभर पसरली डोळ्यात धुकं दाटलं परमेश्वरा घेतले वृत्त निभवण्याचं सामर्थ्य दे क्षणभर डोळे मिटून डॉक्टर संजय स्वतःशीच म्हणाले वृद्ध उभे राहिले उपस्थित असलेले सर्व मान्यवरही उभे राहिले बोलता बोलता भय्यूजी महाराजांचे डोळे ओले झाले त्यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली तसे सगळेच टाळ्या ला वाजवू लागले टाळ्या वाजवता वाजवता सर्वांचे डोळेही पानावले होते आणि पानावल्या डोळ्याने उपस्थित सर्व सोनेरी सांज न्याहाळीत होते धन्यवाद लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित सोनेरी सांस या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद